मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून कॉम्रेड लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल, अक्कलकोट रोड, सोलापूर. आपल्या साहित्यातून श्रमिकांच्या व्यथा वेदना मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कॉम्रेड म्हणून साम्राज्यवाद भांडवलशाहीवर लेखणी आणि पहाडी आवाजातून प्रहार केले. अशा लोकशाहीरांना जातीच्या वर्तुळात बंदिस्त करण्याचा डाव प्रतिगामी लोक करत आहेत. याला भेदून समाजवाद प्रस्थापित करणे हे अण्णाभाऊंच्या विचारातील भारत घडवण्यासाठी आपण पुढाकार घेण्याची गरज आहे असे मत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी व्यक्त केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी भैया चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व टिळक चौक येथील लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर माकपचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे कॉम्रेड दीपक निकंबे व सनी आमाटी यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माकपचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट MH शेख यांनी मार्गदर्शन केले. या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. यावेळी कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला, मुरलीधर सुंचू, कुर्मय्या म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, वीरेंद्र पद्मा, अशोक बल्ला, दाऊद शेख, नरेश दुगाणे, बालकृष्ण मल्याळ, अभिजित निकंबे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आत्ताच आमच्या जनता राज्य यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.